नमस्कार अद्रक उत्पादक शेतकरी बंधूंनो संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतोनात असा पाऊस झालेला आहे आज सोळा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस आणि आपण बघतो आहे की अद्रक पिकामध्ये भरपूर शेतकऱ्यांना करपा कूज कंदकूज आणि क्वालिटीमध्ये गिरावट या सर्व समस्यांना शेतकरी आज तोंड देतो आहे सुद्धा वारंवार फोन येत आहेत की सर आमच्या अद्रकीला खूप करपा पडला आहे वाढ होईना फुटवी नाहीत पण आपण बघू शकता की आर पी एस शहात्तरचं एकरी सहा बॅग ग्रॅन्युअल बॅक्टेरिया कीट आणि आर पी एसमध्ये बीज प्रक्रिया म्हणजे बेने प्रक्रिया आणि त्याच्यानंतर वारंवार आर पी एस शहात्तरचा वापर फवारणीमध्ये आणि सोडण्यामध्ये म्हणजे ड्रीप इरिगेशनमध्ये केला गेला त्यामुळे आपण हा प्लॉट बघू शकता चिंचोली लिंबाजी परिसरातील रावसाहेब भाऊ घुले यांचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आज रोजी हा पूर्ण फाट झाकलेला आहे आणि अतिशय जबरदस्त अशी ग्रोथ या प्लॉटमध्ये दिसते करप्याचा कुठंही नामोशेष दिसत नाही म्हणजे या प्लॉटमध्ये आपण जर बघसाल तर जी ग्रीनरी आहे जी क्वालिटी आहे जी फुटव्यांची संख्या आहे ती आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं फुटव्यांची संख्या आहे आणि जबरदस्त कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे आणि अक्षरशः प्लॉटमध्ये आपण बघू शकतो की माल कसा डोकावून बघतोय हे बघा माल अतिशय जबरदस्त असा पाऊस झालेला आहे माल डोकावून बघतोय आणि जर स्टेमची जाडी म्हणली तर ही जबरदस्त आहे हे आहे फुटव्यांची संख्या क्वालिटी हा आहे प्लॉट नंबर एक प्लॉट आहे तर ज्या कुणाला आर पी एस शहात्तर पुढल्या सीझनमध्ये वापरायचं असेल या सीझनमध्ये वापरायचं असे असेल तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर तीस बत्तीस ऐंशी या पद्धतीची ग्रोथ आणि क्वालिटी तर श्रीराम भाऊ आपण या परिसरात राहणारी व्यक्ती आहे बरोबर तर मला सांगा आपण रावसाहेब भाऊ घुले यांच्या प्लॉटमध्ये आज बघतोय तर ओव्हरऑल बाकीच्या लोकांना सड आणि करपा आणि ग्रोथ या बाबतीत तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये काय शेजारी बी एका जणांचा प्लॉट आहे काय बदल दिसतो बरं याचा जे ग्रोथ आहे एकदम क्वालिटी एकदम भारी सर आणि पलीकडचा जो प्लॉट एकदम पिवळ आहे पिवळ आणि त्याला त्याच्यामध्ये सड आलेली सर म्हणजे हा प्लॉट तुमचा नाही पण आपण दोघ जण हा प्लॉट बघण्यासाठी याच्यासाठी आलो की आपल्या प्रॉडक्टचे काय रिझल्ट आहेत बरोबर तर शेजारच्या प्लॉट मध्ये तुम्हाला सळ किती ठिकाणी थी दिसली बरं म्हणजे वीस पंचवीस ठिकाणी तरी सड आहे बघा त्या टप्प्या टप्प्यानं का होईना आणि त्याच्या शेजारी हा प्लॉट आहे तर या प्लॉट मध्ये सड दिसते का कुठं आणि जे ग्रेनरी म्हणतो आपण क्वालिटी ग्रेनरी ते दोन प्लॉट मध्ये तुम्हाला त्याच्यातून याच्यात काय तफावत दिसते बरं हा जे प्लॉट एकदम हिरवागार सर आणि पिवळ सर पिवळ सर आपण बघू शकतो लोकांना आपण दाखवू शकतो की हे बघा दोन प्लॉट मध्ये डिफरन्स दिसू शकते लोकांना हे बघा बरोबर प्लॉट मध्ये ग्रीनरी मध्ये फरक दिसतोय बरोबर पलीकडचा प्लॉट पिवळा दिसतोय आणि हा प्लॉट हिरवा दिसतोय तो प्लॉट जो आहे हा प्लॉट जो आहे झाडांच्या शेजारचा हा पिवळा 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 दिसतोय कारण त्याच्यात ग्रेनरी कमी आहे आणि आरपीएस शहात्तरचं ग्रॅन्युअल आणि पहिल्यापासून आपला आरपीएस शहात्तर भरपूर प्रमाणामध्ये वापरल्यामुळं या प्लॉटमध्ये जबरदस्त ग्रेनरी आहे तर अशा पद्धतीनं या प्लॉटची ग्रोथ आहे हा प्लॉट तुमचा नाही बरोबर बर म्हणजे लोकांना गैरसमज होऊ नये की हा प्लॉट यांचा आहे म्हणून हे सांगते प्लॉट दुसऱ्याचा आहे आपले ट्रीटमेंट आहे आरपीएस शहात्तर बॅक्टोरीज आणि ग्रॅन्युअलस पण प्लॉटमध्ये उभं राहून तुम्हाला काय वाटते समाधानी आहे तुम्ही आपला जो औषधीचा रिझल्ट आहे कारण पाणी भयानक पाऊस भयानक झालेला आहे यावर्षी आहे का नाही वीस ते पंचवीस दिवस पाऊस सलग पाऊस होता पण काही काही लोकांचे तर पूर्णच्या पूर्ण प्लॉट बसलेले आहेत बरोबर प्लॉट बसलेले आणि काही लोक सडीचे प्लॉटला सुद्धा लावत नाहीत आणि ह्या प्लॉटला तुम्हाला काय वाटतंय कुठे कुठे आपण बघू शकतो आज बघू शकतो आपण आता आज बरं आता आपण पांढऱ्या मुळ्यांची संख्या बघूया बरं का आता इथं हा प्लॉट आहे आणि हे पांढऱ्या मुळे आहेत तर एवढा मरणाचा पाऊस झालेला आहे पण पांढऱ्या मुळ्यांची जी ग्रोथ आहे ती अजून आहे सर म्हणजे ऍक्टिव्ह मुळे <laughs> असं काही नाही की मुळ्यांची संख्या उकरा बरं माती लावलेली आहे भर उकरा बरं काही काही लोकांच्या शेतामध्ये आपण बघतोय की मुड्यांची संख्या बी कमी आहे आणि ॲक्टिव्ह मुळ्यांची संख्या पण कमी आहे तर आपण बघू शकतो पांढऱ्या मुळ्यांचा जारवा हा हा आहे पांढऱ्या मुळ्यांचा जारवा आणि खालपर्यंत इथपर्यंत मुळ्या आलेल्या आहेत हे बघा इथं मुळी आहे हाय का हे बघा थांबा 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 एक मिनटं एक मिनटं मुळी कुठं आहे बघा कसल्याच प्रकारच्या एवढ्या मोठ्या पाण्यातसुद्धा काळी मुळी पडलेली नाही लोकांच्या सगळ्या मुळ्या संपलेल्या आहेत म्हणजे ज्यांचा आर पी एस वापर नाही त्यांच्या सगळ्या संपून आहेत हा पांढऱ्या मुळ्यांची संख्या जबरदस्त आहे आणि हे बघा हे बघा क्वालिटी आणि नवीन फुटवे पण फुटत आहे फोटव्यांची ग्रोथ पण चांगली आहे अशा पद्धतीनं आपण बघू शकतो एक नंबर प्लॉट आहे